नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा. स्मिता येळकराचो योकार खबरो विस्तारान. 9वे संवसारीक आयुर्वेद परिशदेचे गोंयांत दबाज्यान उक्तावण. 91% वयर लोक कोविडा वेळार आयुष उपचाराचेर पातयेवन रावले म्हणून आयुष मंत्रालयाचो अभ्यास सांगता. 4 दिसांच्या परिशदेक 300 मायज कंपन्यो 60 देशांतल्यान 5,500 प्रतिनिधी आयल्यात. उक्तावणाक आयुर्वेदाचेर आयुष्मान कॉमिक सिरिजाचे 3रे आवृत्तीचे प्रकाशन झाले. कोविड-19 बाचो न्ही आणि उपचार म्हणून सुमार 89.90% लोक आयुष वखदांचेर पातयेन रावले म्हणून मंत्रालयाचो अभ्यास सांगता. आयुष हॅज अ लॉट ऑफ कॉन्ट्रिब्युशन फॉर द कोविड मॅनेजमेंट इन अवर कंट्री अँड ट्रेडिशनल मेडिसिन्स वॉज वाईडली एक्सेप्टेड. वी हॅड अ स्टडी ऑन इम्पॅक्ट असेसमेंट अँड वी फाउंड दॅट 89.9% ऑफ इंडियन पॉप्युलेशन हॅज यूज्ड आयुष मोडालिटीज ड्यूरिंग कोविड एज अ प्रोफायलेक्सिस, एज अ प्रिव्हेंशन, एज अ ट्रीटमेंट. And this, with the sample size of more than 1.42 crore, it's a 14.2 million sample size, which is more than 1% of the total population. अगले आने वाले 2 साल के बाद मेरे ख्याल से हम 100 का आंकड़ा पार करने का हमारा कोशिश रहना चाहिए, वो निश्चित तौर से रहेगी. गोवा बहुत निसर्ग संपन्न प्रदेश है. हमारे आयुष मंत्रालय के प्रयास से हमारा ऑल इंडिया इंस्टीट्यूट का इनॉग्रेशन माननीय प्रधानमंत्री के हाथ कर कमलों द्वारा होगा. नया एयरपोर्ट का भी काम बनेगा. उसके साइड में सिंधुदुर्ग में और एक इंस्टीट्यूट हमने लाया है ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट के लिए, कि यहाँ जो निसर्ग संपन्नता है, यहाँ का जो सह्याद्री में जो मेडिसिनल प्लांट है उसका सृजन हो और नए तरीके का प्लांटेशन हो. जो जो वनस्पति हमें चाहिए तो यहाँ उसका उत्पादन हम कर सकते हैं, रोजगार भी इससे और से दे सकते हैं. आयुर्वेदा इज ऑल्सो इमर्जिंग एंड गेटिंग द रिकॉग्नाइज एट अ ग्लोबल लेवल एंड आई अर्ज द आयुर्वेदा प्रैक्टिशनर टू एक्सप्लोर द अपॉर्चुनिटीज. द पीपल आर ऑल्सो गिविंग द ग्रेट इंपॉर्टेंस टू आयुर्वेदा एंड मेडिटेशन इन टर्म्स ऑफ द प्री प्रेग्नेंसी, the pregnancy and post pregnancy period to have the healthy progeny. The garbha sanskar is being referred as commonly is in itself exclusively area that can be concentrated upon and pursue as a successful career by the practitioner. Through the discourse and interactions in these 4 days, we must spread the word about the greatness in our traditional system of medicines, which can show away the world, create the healthy and awakened society. For the first time, Ayurveda is being taken seriously, and there are expos and there are conferences, there are interactions, and also globally people are carrying out different types of research on the science of Ayurveda, and we are getting to know about it. In this small state of Goa, we would like to, under the leadership of the Chief Minister Dr. Pramod Sawant, today we are very happy to be a partner with the Vignan Bharati and the Ayush Ministry and to host this 9th World Ayurvedic Conference in Arogya Expo. With this leadership, I am sure we'll be able to make more strides in taking Ayurveda and also creating this wellness and holistic medicine approach, and Goa I'm sure will lead the way and take it forward. प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार आणि साहिल मांद्रेकर. लोकसभा वेचणुकेच्या नजरेन महत्वाची गुजरात विधानसभा वेचणूक बीजेपी प्रचंड बहुमतान जिंकली. सोमारा गुजरातचो मुख्यमंत्री सोपूत घेता. हिमाचलात काँग्रेसीक अच्छे दिन. एक फावट बीजेपी, एक फावट काँग्रेसीची सत्ता दिवपाची हिमाचलाची परंपरा कायम. आपाची मोठी हवा झाली मात निराश. गुजरातात फक्त 5 सीट, हिमाचलात गड्डो, तरी आप खय आता नॅशनल पार्टी. चुनावों के दौरान मैंने गुजरात के भाई बहनों और युवाओं से कहा था कि इस बार नरेंद्र का रिकॉर्ड टूटना चाहिए, और मैंने वादा किया था कि भूपेंद्र नरेंद्र का रिकॉर्ड तोड़े, इसलिए नरेंद्र जी जान से मेहनत करेगा. और गुजरात की जनता ने तो रिकॉर्ड तोड़ने में भी रिकॉर्ड कर दिया. उसने गुजरात की स्थापना से लेकर के अब तक सारे रिकॉर्ड तोड़ दिए.
जब महामारी के घोर संकट के बीच बिहार में चुनाव हुए थे तो जनता ने भाजपा को भरपूर आशीर्वाद दिया। जब महामारी के संकट से बाहर निकलते हुए असम, यूपी, उत्तराखंड, गोवा, मणिपुर एक के बाद एक चुनावों में जनता ने भारतीय जनता पार्टी को ही चुना। अपेक्षेपेक्षा जास्त जणांनी आज जो विजय मिळाला असा सगळे सगळ्याचे आमचे लिडरशिप जे त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे जनतेचे त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो। पण जी परंपरा तशी आहे एकदा तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या परंपरेची आहे की एक एक इलेक्शन हे दुसरे इलेक्शन दुसरं असे असा कुठली परंपरा होतो इलेली हे गॅप कमी जाता या सगळ्या हातो आणि त्यामुळे सांगून होतो तर वेगळ्या पद्धतीने जाणा की सरकार हे घडू शकता कारण आज सेंट्रलांक सरकार नंतर त्या राज्याचा विकास कसा जाता व जनतेला पळला की लोकांना कधी दिसले की सेंट्रा बरोबर राहू जाय त्यानंतर काही जे अपक्ष असतात काही हे असतात ते कदाचित भारतीय जनता पार्टी सपोर्ट काँग्रेसचा गड बीजेपीने येऊ शकता ते आता या आश्रयाचे हा सांगू शकेन। त्यांची सगळी सूत्रां जी दिल्ली जी ही आप सरकारच्या हातून जे असले आणि सगळ्या सरकारांच्या सगळ्या हाचो गैरफायदे घेऊन आप सरकारान हे सगळे ते कॅप्चर केले असं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि गुजरातच्या सगळ्या लीडरांचे खूप खूप अभिनंदन। और गुजरात के लोगों ने आम आदमी पार्टी को राष्ट्रीय पार्टी बना दिया है। जितने वोट गुजरात में आम आदमी पार्टी को मिले हैं उनके हिसाब से कानूनन अब आम आदमी पार्टी राष्ट्रीय पार्टी बन गई है। ये बहुत बड़ी बात है। देश में बहुत बहुत कम चंद पार्टियां हैं जिनको राष्ट्रीय पार्टी का दर्जा है। उन चंद पार्टियों में अब आपकी आम आदमी पार्टी भी शामिल हो गई है। हमें लीड 6 पे मिले या 7 पे मिले लेकिन आम आदमी पार्टी है जो देश में नेशनल पार्टी बन गया सो हमारे लिए बहुत बड़ी बात है कि आम आदमी बहुत जो सबसे छोटी पार्टी थी वो अभी नेशनल पार्टी बन गया सो हमारे लिए बहुत बड़ी गर्व की बात है। सो इसलिए हम खुश हैं कि आम आदमी पार्टी थोड़े समय में महज 10 साल के बीच बीच जो राष्ट्रीय पार्टी बनी है उसका बहुत बड़ा हमें खुश है। इसके बाद साउथ में आना चाहिए सारे देश में आएगी सर। हिमाचलात एक फाउट बीजेपी एक फाउट काँग्रेसची परंपरा मतदारांनी कायम दौडली। बीजेपीक देऊन काँग्रेसिक बहुमतान 70, काँग्रेस 40, बीजेपी 25, आप 0, हेर 3। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। कोळमुट पंचायतीन डान्स बार आणि बाकीच्या बेकायदेशीर धंद्या आड कारवाय सुरू केल्यात ती बरी असा मात मोठे मोठे पोलीस ऑफिसरांचो ह्या बेकायदेशीर धंद्याक आशीर्वाद म्हण आदलो आमदार आग्नेल फर्नांडिसाचो सणसणीत आरोप। ड्रग्सांचेर खंय पोलीस राजकारणी नॅक्सस, लोकांक उपद्रव करिनासतना खंय इनडोर पार्ट्यो करच्यो। माझ्या टायमार बसून अशें चलतालें, इतलें चलनासलें पूण आसलें। पूण हांकां MLA सरपंचाक ब्लेम करूंक जायना कित्याक हांवें पळयलां तें फस्ट टायम। हे पळय पुलीस आनी व्हडले ऑफिसर आसता न्हू तेंचो तेंकां सपोर्ट आसता। हे व्हडले पळय ऑफिसर आसा तेंचो हांकां सपोर्ट आसता। कितले पॉलिटिशियन लागले फाटीक न्हू हे पुलीस कॉपरेट करिना। कालांगूट पंचायतीन बंद केला बट म्हाका दिसना कालांगूट पंचायतीक हो हेनी पंचायती गोड पावर्स टू सील हांव नको सारकें जोजफान काम बरें केलां तें पूण हांवें आयकलां दुसरे दिसा सगळें ओपन जालें म्हणून सो पुलिसांनी वचून बंद करता तें न्हू। आय थिंक द पुलीस आर नॉट कॉपरेटींग वीथ दीस पंचायत एंड द पॉलिटिशियन्स। दुर्दश कितें की भायले पुलीस येवन सांगता हांगा ट्रक्स आसा आमी सदांच बोवाड मारताले ट्रक्सां म्हणून। हांव जाणा MLA मायकल म्हणटालो तेन्ना कालांगुटान ट्रक्सूच ना म्हणून आतां भायर सावन हैदराबाद सावन पुलीस येता आनी दोत्ता गोंयान। सो देर इज सम पॉलिटिकल नॅक्सस पुलीस नॅक्सस आसा अशें म्हाका दिसता। EDM पळय ते सानबंद पळय आसा न्हू ते केन्नाच 10 भायर वचोंक ना। आमी स्टार्ट केलेलें कांदोळेन पळय स्टार्ट केलेलें केन्ना 10 भायर केन्नाच वचोंक ना ते। पूण ह्यो दुसऱ्यो पार्टी पळय चलता ह्यो दुसरे आफ्टर पार्टी जावन कितें चलता ते 5-7 पासून चलता भुरग्यांक स्टडी करूंक मेळना कांय ना कांय ना। म्हाका दिसता ते कोर्टान घातला पळय ते कायदो घातलो बरो आसा ते कोणाक पळय पार्ट्यो करूंक जाय इनडोर करा तुमी आख्या संवसाराक जाता पार्ट्यो आख्या संवसाराक EDM जाता 10 बंद जाता सगळ्याक आनी दुसऱ्यो पार्ट्यो आसा पळय ते इनडोर्स इनडोर्स करा कोणाक येवंक जाय पार्ट्यांक वचोंक जाय कोणाक कितें रात पिवंक जाय पिये तुमी कितें मजा मारता ती मारा पूण लोकांक डिस्टर्ब करूंक उपकारना। हो
फोणा पंचायतीचो पिसुल्ल्या उद्देगीक इस्टेटींत अंबे मेटालीक कंपनीच्या प्लांट विस्ताराक विरोध. तांकां खंय सद्या आसा तोच प्लांट नाका जाला. भलायकी, उदका पुरवण, प्रदुशण, कोळशाची येरादारी, इतिहासीक दायज सुवाती असली रजावा दिवन गांवकार प्लांटाच्या विस्ताराक हरकत घेतात. होणा पंचायतीची अंबे मेटालिकाचेर खासा ग्रामसभा झाली. मेन विषय येयला तो आमचो आरोग्याचो येयलो. त्यांच्या पोल्युशनानसून आमच्या आरोग्याक खूप धोका आसा. खुबशे प्रॉब्लम जातले हेल्थाचे. मेन म्हणजे अस्थमा प्रॉब्लम जातलो, रेस्पिरेशन प्रॉब्लम आसा, लंग्स प्रॉब्लम जातलो, दुयेंसां वाडटली. हो एक आरोग्याचो विषय. आणि दुसरं म्हणजे त्यांना पाणी पुरवठो चढ लागतलो, ज्या लागून ते बोरवेल्स बीन मारता. आणि पहिलीच आमच्या नालांक उदक त्यांच्यानी पोल्यूट केले असं. त्यांचा जो ब्लॅक ॲश येतो आता असा ते कंपनीचं, त्याच्यापासून साईडीचे ग्रास बीन पिड्यार झाले असं. आणि त्या भागात जे आमचे लोक रावतात, त्यांचं पारंपरिक बिझनेस म्हणजे तो गायीचे, गायींचो बिझनेस. त्यो गायी तो चारो खाऊन खाऊन मरपाक बीन लागल्यो. म्हणून आम्ही त्यांना आधी एकदा विरोध केला असा त्याच प्लांटाक. आणि आता आमच्या ह्या लोकांनी त्यांना सामको स्ट्रॉंग अपोज केलो असा एक्सपान्शनाक. त्यांचे आमकां तो प्लांट एक्सपान्शन केल्लो हांगा नाका, कसोच नाका. आमचो आसा त्या आंबे मेटालीक प्लांटाकूच विरोध आसा. आता त्यांचा कोळसो येता त्या आंबे मेटालीक प्लांटाक, त्याच्याकून डबल ट्रिपल कोळसो थंय येतलो. आणि कोळशाचे प्रदूषण आमच्या भागात वाढतले. हांगा एक जेमतेम एक देड किलोमीटरच्या भितर आर्कियोलॉजिकल पांडवा केव्स असा आरवळे. पिसुरल्या विदीन म्हाका दिसता 100 मिटरच्या रेंजीन पांडवा केव्स असा. ह्यो आर्कियोलॉजिकली केव्स आणि त्यांच्यानी आपल्या रिपोर्टान हे सगळे लिपयल्ले असा. दुसरे म्हणजे म्हादय अभयारण्य पावणे 3 किलोमीटरच्या रेंजीन येतात. म्हादय अभयारण्य ते त्यांच्यानी आपल्या सर्वे रिपोर्टान खंय दाखोच ना. वेळणेच्या पंचान बळजबरीन एका अनाथ भुरग्याक धंदो करून घाली शेड मोडली म्हणून वेळणेच्या आदल्या पंचाचो आरोप. ते शेडीत कांयच बेकायदेशीर नाशिल्ले. पंचान ही शेड मोडली म्हणून पुलीस कंप्लेन. भुरग्याच्या खंय ताचे कडेन कांयच वायटपण ना. पंच बेपत्ता. तिचे जीवाचे बरे वाट करपाचो खंय भय. आता मोडला ते आम पयस जाय, इनकम जाय. आम सगळ्या रावपा देखो दिले. आता आंटी आम हे बांद मोडले. आंटी ने म्हजे नांवान केल्ले. कित्याक आम हे बाया पाद्र जावपाक जाय. आम पयस जाय म्हाका हांगा तेन बॉन करपा लायलो म्हणून हें बॉन केलां. आमी वास येता हें येता तें म्हाका बॉन आसा म्हण. नो पेरंट्स डे हॅव. आनी फ्रॉम ल्हानसून तेंकां हांव चयतां भुरगेपणीसून. कित्याक तेंगे शामायन तेंगे रील पेपर घराचें आनी मुको दिलोलें, मुको हँड ओवर केलो. आनी आपणाक कितें जालें जाल्यार भुरग्यांक चोय म्हूण सांगलोलें. सो आतां हें भुरगीं व्हड जालें, तेंकां एक्सपेंडिचराक कितें जालें पयशे एस्पेस आसा म्हूण हांवें फाटीं एक लायसन्स काडलें. म्हज्यान तें व्हडलें भुरगें भावा नांवार काडूंक जातालें. तो पाद्री जात म्हणून तेंच नांवान काडना असो हे भुरगें काडलोलें. आनी आतां आमी चिकन शॉप स्टार्ट केलें. सो आमी ही शेड आसा ती टॅम्पररी शेड म्हणजेली. कांय इल्लिगल कांय केलो ना. लायसन्स आसलोलें सगळें. ह्या पांचान कोण कंप्लेन घाल म्हणपाक लागले. आनी तेगे एजी लागून हें केलें म्हूण 5 तारीख काडून नोटीस लायला, रिवोक केलें म्हूण. तारीख 2 दीस जाले तो कामदारा हिंग धमकायता. कोण काम करता ताका हिंग धमकायता आनी ताका धमकी दिता मारतो म्हूण. काल हांवें सांगलें त्या कामदारा तो हे ना कामाक बंद दवर, बंद दवरलें. आनी काल इवनींग अचानक 6 वरांचेर हांव घराको बसलो जाल्यार आवाज ढवकून आवाज येयलो म्हूण चौकां येयल्या. हिंग वेल्डींग मनीस आहाय, कटर आहाय आनी पायप कातरलो. ते सायडीक कातरलो, हे सायडीक कातर. तेन्ना हांव पावलें. हांव पावन तेंकां हिंग जालें तुमी कितें करता. आपूण पांच आपणाको कितें जाता तें करूंक जाय, तुका जाय तें कोर म्हणपाक लागलो. बार्देजांत काणका पंचायत वाठारांतले फुटपाथ क्लियर करपाची मोहीम सुरू जाल्या. अतिक्रमणाचेर बुलडोजर सुरू. आमदार मायकल म्हणटा अतिक्रमणां क्लियर करूंक हायकोर्टान 30 डिसेंबरची डेडलायन दिल्या. विरोध करतल्यांनी कोर्टान वचचे. म्हापसा ते कळंगूट मेरेन लोकांक बरो फुटपाथ करपाचो प्लान. एन्क्रोचमेंट काढून रोड वायडनींग करून फुटपाथ कंप्लीट करपाचे. ही आता मॅटर लास्ट 1 इयर इट इज गोईंग ऑन. आणि हायकोर्टान 30 डिसेंबर लास्ट टायम दिल्लो. 30 डिसेंबर इज द लास्ट. सो वी वील सी दॅट ऑल दीज एन्क्रोचमेंट इज रिमूव्ह अँड पीपल गेट वॉकवे म्हणजे पेडेस्ट्रियन फुटपाथ राईट फ्रॉम म्हापसा टू गो अप टू कलंगूट. हे आमचे एक डिसिजन आहा की म्हापसासून कलंगूट फुटपाथावरसून चलोन वसोंक जाता. असे जावपाक जाय. आणि हे करतलो जाल्यार लोकांनी सॅक्रिफायस थोडो करूंक जाय. इट इज नॉट ओनली हायकोर्ट. हायकोर्ट सेज पेडेस्ट्रियन शूड हॅव अ फुटपाथ. दॅट इज गव्हर्नमेंट डिसिजन, नॉट हायकोर्ट. हायकोर्ट इज मॉनिटरिंग टुडे.
हायकोर्ट किती म्हणता एन्क्रोचमेंट काढा. जी फुटपाथ गव्हर्नमेंटान प्रपोज केल्या ती करूंक मेळना, रोड वायडनिंग करूंक मेळना, गाडयो वाडल्यो. फुटपाथ कित्याक करता आमी? दोशी वाटेन करता. एन्क्रोचमेंट मोदे करता तितले आमी काडटले. तेणी हायकोर्टान वचपाचे. कोण म्हणटा आमी काढूंक दिवचे ना? गो टू हायकोर्ट, वी आर गोईंग टू ब्रेक. हे आमी डिसिजन घेतलेले आहा एज द एमएलए ऑफ दीस कॉन्स्टिट्युएन्सी प्लस पंचायत. आणि हायकोर्ट मॉनिटर करता. आमकां प्रोटेक्शन हायकोर्टान दिलां. घेऊया बारीकसो ब्रेक, पळत रावात प्रुडंट. जुवारी न्हंयत नुस्तेमारीचो डाटा नाशिल्ल्यान थंयचे फिश ब्रिडींग ग्राउंड सीझेड एमपीतल्यान काडूं येता म्हणून नुस्तेमारी खात्यान केंद्राक कळिल्ल्यान नुस्तेमार चाळवल्यात. ऑल गोवा स्मॉल स्केल रिस्पॉन्सिबल फिशरमॅन युनियनान आपूण डाटा दिवपाची तयारी दाखयल्या. जुवारीत रेव काडपाक आनी पर्यटन एक्टिविटीक नावशीच्या नुस्तेकारांचो विरोध. जुवारी ऑफ ब्रिडींग फिश ब्रिडींग आहा तो आमकडेन डेटा ना तेन्ना आमी सँड मायनींग चालू करपाचें आसा. जरी तर ज्या मिनिस्टरान हें उलयलां तेका खरोच रिवर जुवारीचो डेटा जावं फीश ब्रिडींग, ज्या तेणी ह्या लोकल फिशरमॅनांक कॉन्टेक्ट करचो आनी आमी व्हरोन तेका दाखोवंक तयार आसा खूंय कसलें कसलें रिवर जुवारी नुस्तें आसा, खूंय फीश ब्रिडींग जाता, खूंय तिसऱ्यो मेवता, खूंय मेंदी आसा, खूंय कालवां आसा, खूंय शिनाणे आसा. आनी तेन्ना तेन्ना आमी तेका दाखयताले तेन्ना तेका कळोन येतालें हे जुवारीन कितलें नुस्तें आसा. तशेंच मांडवीन हितूनय भरपूर नुस्तें आसलें, आतां तिंगा कमी जालां फक्त गार्बेजीक लागून. आनी एनआयओन एक रिपोर्ट दिला की सँड मायनींग करपाची, ती सँड मायनींग जाल्या उपरांत हिंगासर नुस्त्यां रावतलें काय ना हेजेर विचार करूंक जाय. आयज रिवर जुवारीन इतकें नुस्तें आसा पूण हेजो डेटा ना म्हणून आमी एक आजाब जाले तेन्ना ही आमकां प्रेस कॉन्फरन्स ल्हानशी घेवची पडली. तशेंच आनीक एक प्रपोजल हाडला ट्युरिजम, फिशरमॅनांनी फिशींग करून आपल्या घरांनी खूंय एक्स्ट्रा रूम आसल्यार ट्युरिस्टांक दवरूंक जाता. हे आमी ओपोज करता आनी हें आसलें आमकां नाका ट्युरिजम. आनी दुसरें म्हणल्यार रिवर जुवारीन इतकें नुस्तें आसा, आयज 3 दीस जाले मिनी पर्सींग, आयज कंटिन्यू 10-15 मिनी पर्सींग चालू आसा. कंट्रोल रुमांक फोन केल्यार फोन लागना, जावं आनी दुसऱ्यांकूय ऑफिसरांक तिचे फोन लागना. जी आयज जरी तर रिवर जुवारीन नुस्तें नासलें जाल्यार हें इल्लिगल कित्याक? फाटले कितलेच दीस कुडचड्यार सिवेज लायनीच्या कामाक वता वता थंय खणून दवरला. दर दिसा उदकाच्यो लायनी फुट्टा म्हणून थळाव्यांच्यो कागाळी. केन्ना केन्ना नळाक खदूळ उदक घाणवास मारता. सिवेजीचें काम गरजेचें आसलें तरी कॉन्ट्रॅक्टरान खंय PWDच्या मनशाक घेवन जबाबदारीन काम करचें म्हणून लोक मागता. आज हांगा कुडचड्यार सगळ्याक सिवरेजीचें काम चलता. खंय वचत थंय तुवें पळयलें जाल्यार सिवरेजीक लागून सगळे कडेन काम चालू आसा. म्हणजे इतलेंच म्हणलें म्हजें की हें जें काम चालू आसा हें अत्यंत गरजेचें, हातूंत दुबाव ना. पूण जें काम करता तेन्ना तें शिस्तीन काम करचें. आतां फॉर एग्जाम्पल आतां आमचें आतां शिवाजी सर्कल टू आंबेडकर सर्कल दोन फावटी हांगा पायप फुटले. जाल्यार पायप फुटले जाल्यार ज्या कॉन्ट्रॅक्टरान जें सिवरेजीचें काम घेतलां ताणें जबाबदारी घेवची की बाबा आपल्या बरोबर डिपार्टमेंटाचो मनीस आसचो. जेन्ना पायप फुट्टा, जेन्ना वजन पडटा किंवा ते खणटना कितें जाता मान्य पायप हें फुट्टलेंच उदकाचें, म्हणून ताणें आपली खात्री करून घेवची की आपल्या बरोबर डिपार्टमेंटाचो मनीस हांगा आसचो. कित्याक तें फुटलें जाल्यार तुरंत तें रिपेर करचें. 3 फावटी उदक बंद जालें नळाचें. कित्याक जालें काय म्हणून चॅक केल्यार हे रस्तो सगळो फुडून दवरला सिवरेज पायपलायन जाता. त्या शिवाय सिवरेज पायपलायनी ऑलरेडी बिल्डिंगांतल्यान सोडिल्ली आसात. हांगा आतां कित जाता, जेन्ना उदक परती येता तेन्ना उदक सामकें मडी आसता. उदकां भितर कितें आसता म्हणून खबर ना, पयलीं दिसतालें कितें मडीच आसा म्हणून, पूण आतां कळ्ळां की तातूंत भितर सिवरेजीचेंय उदक वता म्हणून. मिडिया खातीर कुडचड्याच्या शेतकारांचें सोनसड्यार कोयराचें सायंटिफीक रेमेडिएशन जाता ही गजाल जर सारकी जाल्यार डंप केल्ले मातयेंत दुदाच्यो पिशव्यो कश्यो मेळटात? मडगांव पोन्ने मार्केटांत सोनसड्यावेली मिक्स इनवर्ट वेस्ट वडप चल्ला म्हूण शॅडो कावंसिलान इशू लावन धरला. कावंसिलान प्रदुशण नियंत्रण मंडळाच्या टिमीक घेवन सुवातीवेल्या मातयेचीं सॅम्पलां घेतलीं. जस्ट एज
last time during the visit of Margao MLA and the Waste Management Corporation MD Levinson had discovered a milk bag of 13 rupees rate, that is of 2006. Here we are getting similar bags. So now what sort of remediation has happened where? So they were trying to prove that the remediation process is happening successfully, and here we are getting the same package here. So what do we prove by this? There on by the display of a bag, they try to convey to the public that bioremediation is taking place scientifically. And now what do we have to say on this? Yeah, when the same 13 rupees bags are found here of 2006, probably, we don't know when. This is what we want to try to prove, that this is not bioremediated waste, this is not inert, nor this is compost. आज सावन काणकोणा पैंगीण लोकोत्सव ते फाटभुंयेर स्वयंपूर्ण युवा कार्यावळ झाली. गोयची संस्कृती गावपण सांभाळून तरणाटो चलता हेच मोठे येस. त्याच्या विचाराक 20% तरणाट्यांनी साथ दिली जाल्यार 2030 मेरेन काणकोणा युवा फुडार बदलतलो म्हणून यजमान सभापती रमेश तवडकार उलयलो. लोकोत्सवाक खंय 2 लाखावयर लोक भेट दितलो. काणकोणच्या तरुणांचे मिशन आणि मिशन असू शकते, म्हणजे पुढे 2030 नंतरचं आमचे काणकोण तरुण काय असतो हे जर आम्ही करपाक शकले. माका म्हजे स्वतःचं म्हणणे आज लोकोत्सवाच्या आदर्शवाद संघाच्या विचारांतल्यान या संस्कृती हातातल्यान आसली. आम्ही जे आमची संस्कृती परंपरा गावचे गावपण मनीसपण जे आसा आणि त्या मनीसपणा आशिल्ली ताकद आसा न्ही, त्या आधाराचेर आमकां जगपाची ताकद मेळपाची आवश्यक आसा. असा जे सत्य हांव वेगळे काय सांगना, जे सत्य आमचे कडेन आसा, आमच्या पूर्वजांनी दिल्ले आसात, घडये ते कमी शिकले आसत दिसले, पण इतले ग्रेट आणि इतले बरे ज्ञान जे आसा न्ही, बरी परंपरा जी आसा, मनीसपणान जगपाची आसा न्ही, ती ताकद जी आसा न्ही आमच्या गावपणाक आसा. आम्ही आज या लोकोत्सवाच्या माध्यमान आसा न्ही, आम्ही सबंद जगाक आम्ही देशाक आणि जगाक सांगपाची आवश्यकता आसा. आम्ही मनीसपणाच्या गावच्या ह्या सगळ्या आधाराचेर आम्ही जगतले आणि लोकांक जगयतले, हो संकल्प आम्ही करपाक शकले जायत न्ही. तर हो मेसेज आता आम्ही दिवपाची आवश्यकता आसा, आणि तो मेसेज दितलो आणि तो मेसेजाक फाटल्या आम्ही ताकणी रावतले जाल्यार आमकां जाय कितले 10-20% लोक आसात. आणि त्यामुळे आज आम्ही या लोकोत्सव आज फाल्यां चर्चा भरपूर वतले, खूप लोक येतले. आम्ही म्हणले आसा 2 लाख लोक फाल्यां परवां किंवा 3 दिसांक येऊन वतले. त्या फाटल्या हितून आमकां 20% लोक आमकां आधार देणारे, आमच्या विचारा फाटल्यान रावणारे, आमच्या विचारा समर्थन देणारे लोक आमकां सोदपाक जाय. आणि म्हाका सांग 20% लोक जर आम्ही सोदून काढले तर जायत न्ही. जरा हो विचार आज आम्ही करत असताना फुडल्या 5-12 वर्षांनी असं देशाक आम्ही मोठे उपकार करपाक शकतले की आमच्या काणकोण तालुक्याचा प्रत्येक तरुण जो असा, प्रत्येक मनीस जो असा, की या काणकोणाच्या मातीच्या आधाराचे जगपाची ताकद आम्ही निर्माण करतात, हे सांगपाची आवश्यकता असा. ही आशिल्ली सकाळची अपडेट, परत रोखडेच मिळूया. प्रंटाक फॉलो करा वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टीव्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.